नमस्कार आज आपण मराठी विषयाचे अध्ययन करणार आहोत पाठ क्रमांक एकोणतीस मी सगळ्या भाज्या खाणार पाठ क्रमांक एकोणतीस मी सगळ्या भाज्या खाणार चित्रे पहा वाचा आईने तेजसला ताट वाढले ताटात कारल्याची भाजी कडू कारले त्याला आवडत नसे आई मला ही भाजी नको तेजस म्हणाला तसाच तो ताटावरून उठला आई तेजसवर खूप रागवली आईच्या बोलण्याचा तेजसलाही राग आला तो उपाशी झोपला आता बघा इथं पहिल्या चित्रात आई तेजसकडे कशी रागाने पाहते आणि तेजस भरलेल्या ताटावरून उठत आहे आईने तेजससाठी ताट वाढले होते आणि ताटात कारल्याची भाजी होती आणि का तुम्हाला सर्वांनाच माहिती का कारलं हे कडूचं असतं आणि ती भाजी तेजसला आवडत नव्हती तर तो तेजस आईला म्हणाला आई ही मला भाजी नको आणि तो ताटावरून उठा उठला आणि आईने तेजसला खूप रागवले आईच्या बोलण्याचा तेजसलाही राग आला आणि तो उपाशी झोपून गेला झोपेत त्याला स्वप्न पडले स्वप्नात तो मंडईत गेला मंडईत भाजीची दुकाने सजलेली सगळीकडे भाज्याच भाज्या बाप रे किती ह्या भाज्या तेजस मनातल्या मनात म्हणाला तेवढ्यात तेजसच्या समोर बटाटा आला आणि त्याला म्हणाला भाजून खा उकडून खा तळून खा वजन वाढवायचे तर मलाच खा आता बघा तेजस झोपी गेला उपाशीस तर त्याच्या सोप त्याला झोपेत असताना स्वप्न पडले आणि तो स्वप्नात एका भाजीच्या मंडईत गेला मंडईत बघा आता सगळीकडे भाज्यांचे दुकान त्याला सजलेली दिसले आणि सगळीकडे काय होते भाज्याच भाज्या होत्या आणि तो मनातल्या मनात म्हणाला मनात की बाप रे किती या भाज्या तेवढ्या त्याच्या ते समोर एक बटाटा आला आणि तो बटाटा तेजसला म्हणू लागला की भाजून खा उकडून खा तळून खा वजन वाढवायचे असेल तर मलाच का तसं तुम्हाला आहे जे ज्यांना वजन वाढवायचं असेल तर ते बटाटे खातात तर बटाटे आपण कशा प्रकारे खाऊ शकतो भाजून खाऊ शकतो उकडून खाऊ शकतो किंवा तळून तळून म्हणजे आपण त्याचे वेफर्स येते असे खाऊ शकतो पळत पळत टमाटा आला तेजसकडे पाहून हसला आणि म्हणाला मला जर तुम्ही खाल तर होतील गाल लाले लाल कोशिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर लागणार सूप आणि सॉस तुमच्यासाठी आहेत खास आता बघा इथे तेजसच्या समोर पळ पळत टमाटा आला आणि तेजसकडे पाहून हसून म्हणाला की मला जर तुम्ही खाल तर तुमचे गाल लाले लाल होतील तुमचे गाल लाल लाल होतील तुम्ही कोशंबीर म्हणून पणही मा खाऊ शकतात आणि तुम्ही जर कोशंबीर म्हणून जेवणासोबत तुम्ही खाल तर तुम्हाला जेवण रुचकर लागेल चांगलं लागेल आणि आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की टमाट्याचं सूपही बनवलं जातं आणि सॉसही बनवल्या जातं आणि हे तुमच्यासाठी कसं असेल खास प्रकारे असेल आता पुढील पाठ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद